तर सगळ्यांना पुन्हा एकदा गुड आफ्टरनून. आणि आपण आहोत आचिन्ने गावात, राईट साईडला बघता ही ग्रामपंचायत आचिन्ने गावची, आणि रासाई देवी जत्रा 2024 लाइटिंग बऱ्यापैकी केल्याने. आणि हा सरळ रस्ता जातो वैभववाडी मार्गे गगन बावडा, त्यानंतर मग तुम्ही घाटात चढू शकता कोल्हापूरसाठी, मुंबईसाठी. देन आमच्या आजीचं गाव पण इथेच पुढे एडगाव. एडगावची आमची आजी रावराणे, आमची आई आचिन्न्याची रावराणे, आणि पप्पा आणि मी आलोय आचिन्न्याच्या ह्या जत्रेला. आता जरा जत्रेत फिरूया आणि मग हळदी कुंकू जाऊया. मी विचार केला यावर्षी मी ते दुकान लावेन, पण मला जागा नाही मिळाली. पुढच्या वर्षी नक्की लावेन दुकान, माझी लय इच्छा आहे. गाडी खाय लावूया, आधी दुकान मागे लावेन, गाडी आधी लावू, पुढे लावूया. नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातली आहे. चालमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपारचं स्वागत आहे. आता आपण आहोत आचिन्ने या गावात आणि आज आहे रासाई देवीची जत्रा 2024. आणि बरेचसे चाकरमानी मुंबईवरून खास या जत्रेसाठी येतात आणि लगेच 30 तारखेला गोंधळ आहे, त्यामुळे थोडेसे चाकरमानी बहुतेक गोंधळासाठी थांबले आहेत. आणि आता यावर्षी रासाई देवीच्या जत्रेत काय काय असणार आहे आणि कशी असते जत्रा हे सगळं आपण प्रत्यक्षात बघतोय. आणि तुम्ही आताच माझ्या वांगडा जावे जरा जत्रेत, पप्पा वांगडा फिरूया आणि होईनाचा आनंद घ्या. हे बघा पोरा खेळत. एंट्री केल्या गेल्या ओटी केळी प्रसाद खेळणी अशी दुकान आहेत. आणि जत्रा खूप मोठी होणार आहे, कोण ना कोण भेटत आहे. आणि अजून काय काय चाललंय आजूबाजूला ते जरा बघूया. तर मंदिराच्या आजूबाजूला दुकानं लागायला सुरुवात झाली, अजून पण इतके काही गर्दी झाली नाही. बघू आता आजूबाजूला अजून काय चाललंय. संध्याकाळीच मजा येणार जत्रेला, हे तर कन्फर्म आहे. महाप्रसाद पण तर म्हणजे ही लाईन आहे जेवणासाठी. हो आपण जेवायला उभे आहेत आणि आता किती मंडळी जेवतील याचा अंदाज नाही, सुरुवात अजून झाली नाही तर एवढी लाईन लागली आहे. आणि आजचा मेनू काय ते बघूया थोड्या वेळात. तर आता आमच्या अतुल दादा स्वतः जेवण वाढत आहेत आणि महिलांना जेवण द्यायला सुरुवात केली आहे, त्या बाजूला तिकडे पुरुषांना जेवण द्यायला सुरुवात केली आहे. आणि लाईन कधी संपत नाही. मेनू आहे काय बरा घेतला. येस येस. तर आता आमच्या पप्पांचं जेवण झालंय आईसाठी आणि मी शिरा घेतलाय. स्वच्छ ठेवला. आता डायरेक्ट संध्याकाळी येऊ. मंदिर समोर आहे आणि इथे ही कार पार्किंग साठी जागा मोकळी ठेवली आहे आणि बरेच गाड्या इथे लागू शकतात. संध्याकाळी जेव्हा येऊ ना तेव्हा तुम्हाला कार पार्किंगची अवस्था दाखवतो, किती गर्दी होईल ती. आणि आपण आपली गाडी इथे सावलीत लावली आहे. गाडी खया माझी, अरे पापा की परी. तर आमचे आचिन्नातले मामा आहेत, त्यांची जमीन आहे, त्यांनी इथे एक छोटंसं घर बनवलं, आजूबाजूने कंपाऊंड मारलं आणि झाडं पेडं लावलेत. आणि एका बाजूला हा मत्स्य व्यवसाय सुरू केला आहे. अहो काय प्रोजेक्ट हा, काय प्रोजेक्ट नक्की? म्हणजे कसले कसले मासे आहेत? कसले मासे आहेत?
गोड्या पाण्यातले. गोड्या पाण्यातले मासे किती महिने झाले? तरी पण मला वाटतं 3 महिने झाले. कमी आयला बोल. स्वप्नील बघू शकतो बार काय यार आत्ते भाऊ असू आम्ही बघायला काय बरोबर. यात नाहीत का? बारीक आहेत, पिल्ले आहेत, मोठे झालेले कशात आहेत? ओके. यात पण आहेत कुठेतरी उडी मारतात. पाणी क्लिअर नाही झालंय का अजून? डीप आहे ना? दिसतात थोडे थोडे दिसतात. कॅमेऱ्यात नाही दिसणार. हा जास्त करून कुठल्या प्रकारचे मासे आहेत? आपले गोड्या पाण्यातले. हा मळवा कुठला? अच्छा, केवढा मोठा होता तो? साधारण 250-300 ग्रामचा होता. 250-300 ग्रामचा. आणि याला मार्केट काय? याला सध्या मुंबई मार्केट नॉर्थ साइड ला जास्त जात. ओके. बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल. ओके. किती पिल्लं आणलेली? साधारण 15,000 होती. 15,000 पिल्लं मिळाली. 15,000. हो. आणि किती महिन्यात मोठी होतात ती? 6 महिने. खाणं आपलं नॉर्मल जे माशांना घालतो ते? ओके ओके. आणि टँक साफ करताना कसा करायचा? पाणी थोडस कमी करायचं, लेवल आतमध्ये उतरून साफ करायचं. माशांना काय प्रॉब्लेम नाही? प्रॉब्लेम नाही. मासा पाणी जसं कमी होणार, मासा तसं मध्ये पाण्यामध्ये येतो. सगळं क्लिनिंग करून घ्यायचं. असं स्लोप असेल? स्लोप आहे. ऑलरेडी मार्केट सेट करून ठेवलंय की अजून करायचंय? करून ठेवलंय. दादा आपल्याला आता त्यातला एखादा मासा काढून दाखवते, कारण मला कळलं नाही नक्की कोणता मासा म्हणलाय तो. पाण्याची पातळी कमी असती तर भेटला असता एखादा पटकन. भेटला असत. बॅड लक. पटकन दादा प्रयत्न तर करतोय पण माशांची आज मनात नाही जाऊच्या जाळ्यात. गुरुवार आहे ना. नाही. कांडा लावू आहे तर गावतीत पटकन. नाही राहू दे भाऊ. तर भावाने अशा प्रकारे इथे माशांचे होमस्टे तयार केलेत आणि 5 बॅच आहेत. 1, 2, 3, 4 आणि ही इथे 5. आणि पाईपलाईन आहे, सोबतच ऑक्सिजन सोडलं आहे आणि गोड्या पाण्यातले मासे आहेत. बघायला भेटला असं तर काय झालं असतं. नाही पाणी साठवायला आयडियावर येई. तर हळदी कुंकू कॅन्सल झाल्यामुळं मी लय क्रिकेट खेळा आणि मया मुंबईवरनं जा येऊन 2-3 दिवस झालेत. तिकडे तो लाल बोडी चिडतोय तो सुजल आहे. इल्या इल्या किल्लेश आणि हा तेजस पाडावेचा बारका भाऊ सख्खा अक्षु पाडावे. बॉल खाली पडल्याची आउट देता. बॉल थांब ना. बॉल खाली पडला का? बॉल खाली पडला का? बॉल खाली. मला सांग, बाउंड्रीच्या आत असेल प्लेअर आणि त्याने 6 ला जाऊन बॉल पकडला तर काय देतात? हा मग तेच झालं. तुझी चुकी आहे भाई, तुझा आळसपणा घडलाय. अरे नंतर कमेंट वाच तू. बस नंतर कमेंट वाच मी खोटं बोललो की खरं बोललो. आणि अजून काय सांगू तुला? हा नंतर. आता लगेच नाही येणार, व्हिडिओ अपलोड केल्यावर येईल. जा आता, आता पुरता पण जा सुजल जा. उगा एवढं लांबून चालू झालं आता रिक्षा करून जायला लागेल तुला. एक काम कर आता थांब इथं झालंय तर. हा उगाच परत जायला. अक्षो कमान. अरे यार आता. हा नाही असू दे ना. किती पाहिजे रे? मी एक पहिली ओव्हर गेली आणि चौदा रन दिले. आता 2 गेले. ही मॅच अर्थ लाव नारे काही लाव ना धाव. कमाल.
दोनच रन झाले. तर मंडळी वाजलेत रात्रीचे 10 आणि श्वेता आणि मी आलो आता पुन्हा एकदा जत्रेला आणि काही लोक बैलगाड्या घेऊन आले जत्रेसाठी. शर्यतीची बैलगाडी आहे आणि आता पुन्हा एकदा आपण पोहोचणार आहोत ग्रामपंचायतीजवळ जी तुम्हाला मी दुपारी दाखवलेली. आणि कितीतरी माणसं अशी चालत येतात लांबून लांबून म्हणजे आसपासच्या गावची. जत्रा म्हटलं की कोणच घरात बसत नसेल माझ्या मते. हे अप्पर मारून गाडी चालवणं गरजेचं असतं का मला हा खरंच कधी कधी प्रश्न पडतो. इथे कोणच नाही चालवत असं, कोणीच नाही गाडी चालवत. हा गाडी समोर नसताना अप्पर मारणं गोष्ट येतात. इतक्या वेळा बघितल्या रात्रीचं ना, खूप बेकारपणे. काय बोलायचं, समोरच्याला त्रास होतो विचार. आणि हल्ली नवीन फॅशन निघाली, एक लाईट गाडी जी असते दिल्ली कंपनीने ती सोडून बाईकवाले अजून दोन लाईटी लावतात, ज्याने इतका त्रास होतो ना डोळ्याला. काय मिळतं त्याने काय माहिती, त्या एकच चांगला गप लावायचो टीम झालो तर. काका सादरी ब्लँकेट ब्लँकेट घेऊन गेले. चिकन 65, चिकन किमा पाव, मके. अरे कलिंगड कोण का तयार त्यांनी ना. हे इकडे खेळण्यांचं दुकान आहे काका, रिक्षा लावले नाही. वडापाव, मिरची पाव, भजी पाव, अजिंठा टॉप घेतले ना. सद्गुरु चायनीज सेंटर मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी. तर आपण पोहोचलोय आता मंदिराजवळ आणि आमच्या ओमकार भाईंचे इकडे लागले वाटत राहिली. हाय काय बरा. ओ भाऊजी ताई नाही आली, काय करता. कुठे चिकन, कुठे चिकन, चिकन कुठे. अच्छा खोल जरा. बारा वाजू दे, बारा मग येत आहे. तर आमचा कोंढ्यातला प्रसिद्ध ओंकार दरवेळी एवढी जागा खातोच खातो. पुढच्या वर्षी भाई मला पण जागा पाहिजे हो मी. आणि ह्याच्या आजचं जर सूप पियाला तुम्ही कसं म्हणतो सूप. हे भाई तुझ्या आजची सूपची तारीफ करतो आम्ही. तुला काय पाहिजे का जत्रेत ना, काय नको. तुम्ही पावभाजीवर कसे काय, तुम्ही कसे काय पावभाजीवर. आज धंदा गरम आहे कांता शेटचा. तर आम्ही आता जत्रेतली खाऊ गल्ली फिरतोय. जी दुकानं मी तुम्हाला दुपारी दाखवलेली आता इथे काय काय आहे तर किचन गोबी मंचुरियन इकडे खाज आहे तिकडनं जाव्या म्हणते तस का काय सांगा. चल खाई ना तिचा. पूर्वी पद्धत होती जत्रेत आलं ना की खाजा कंपल्सरी घ्यायचा. कोण खाओ की ना बघ कैलाश बाय देखील बघ दोघी छोटी बघ त्या. आज पाणीपुरीवर जोर आहे. ओ कैलाश बाय एक मिठा पुरी दो ना. ओ बाय कई भी हो दे रहे हो की नाही. ओ कैलाश बाय कोणतीही एक वस्तू 20 रुपये, 100 ला 5. आणि असं काय दिसलं की यादावत जात आधी 40 रुपये. कोणतीही वस्तू घ्या 20 रुपयाला एक. या 5 वस्तू फक्त 100, 5 वस्तू फक्त 100 रुपये.
या दुकान जरा फ्रेश वाटत होता. माझी भारवलेली बहीण, माझी जत्रेत हरवलेली बहीण, जत्रेत हरवले भाऊजी, जत्रेत हरवलं भाचा. आता तू कशी दिली तू डोळे उघडून हात ना मायाची काय बोलायचं ते. चल आता मी चाललोय. मी परी बाई काळजी घ्या ना भाऊ, भया आईल्यावर घ्या. तर मी म्हणता पण काय गावत नाही, काय चांगलं नाही असं ती खेळ असं चांगलं नाही. तर मंदिराच्या डाव्या बाजूला इथे ब्लँकेट, चटई, त्यानंतर प्लॅस्टिकची भांडी, इथे एक कोकण कट्टा स्नॅक्स पॉईंट म्हणून आहे ज्यांच्याकडे काय नू माय नू हां माहीत नाही आता काय बटाट्याचे ते रिंगा रिंगा असत तेव्हा. आणि लग्न झाल्यापासून फक्त घरातल्या कामाच्या गोष्टी असतात त्याच्यावर लक्ष द्यायचं. सो आता पप्पा थांबले आहेत फोंड्यामध्ये त्यांची बाईक रिपेअरला टाकायला, आणि मी चाललोय पप्पांसोबत आज सचिनदाच्या घराचं थोडंसं काम करायला जे पप्पांनी घेतलंय. आणि सचिन दादाला तुम्ही ओळखत असालच, एखादा व्हिडिओमध्ये बघितलं असेलच. ठीक आहे, बाकीचं आता जाग्यावर पोचून. चला आता जाऊया बेणे गावात. आपण आहोत बेणे या गावात, जे डांबरा तिवरा करून आतमध्ये बेणे येतं त्या गावात. आणि माझ्या मागे बघताय हे घर, आय होप तुम्हाला हे घर आठवत असेल. या घराच्या वास्तुशांतीसाठी आपण आलेलो. आणि आमच्या सचिन दादाचं घर आहे, ज्याने आत्ता हल्ली जे ठाण्यातलं घर घेतलं त्या घराचं लोनच्या संदर्भात जेवढं पण सगळं होतं ते त्याने एकट्याने सांभाळलं, आणि त्याचा काही त्याची कसलीच झळ आम्हाला लागू दिली नाही. सचिनदा सगळं लोनची वगैरे कामं करतो. लास्ट टाईम पण बोललेलो पण डिस्क्रिप्शनमध्ये नंबर नव्हता दिला, तर यावेळी आठवणी नंबर टाकतो आहे सचिनदाचा. तुम्हाला मुंबईत कुठेही लोन हवं असेल घरासाठी, कारसाठी, इवन पर्सनल जरी, तरी तो काय नमायनं जुगाड करून तुमचं काम करून देईल. आणि आपल्या कोकणातलाच आहे, त्याला सगळ्यात जास्त आवड त्याला आणि माझ्या ताईला म्हणजे त्याच्या बायकोला गावची जास्त आवड आहे, इवन त्याच्या मुलीला सुद्धा. पण तिचं शिक्षण चालू आहे, तिची दहावी आहे पण टेन्शन आमच्या ताईला आहे. ठीक आहे, होईल ती पास चांगल्या मार्गाने ताई, लोड घेऊ नकोस. आणि ही सगळी झाडं आता तुमची वाढ बघतायत, सो लवकर या. आणि ही सगळी आंब्याची कलमाची झाडं आहेत आणि भरपूर म्हणजे छान व्यवस्थित धरलेत. तर यावर्षी तुम्हाला जर हापूस आंबा हवा असेल तर मी तुम्हाला सांगेन कसा ऑर्डर करायचा, तेवढं तुम्ही फक्त ऑर्डर करा. म्हणजे तेवढंच सचिन दादाला पण असं वाटेल की अरे वा आपल्या झाडांकडून आपल्याला काहीतरी मिळालं. आणि घर तर मला खूप आवडलं आहे. आणि या घराचं आज आहे थोडंसं काम करायचं पेंडिंग. तर ते पेंडिंग काम करायसाठी मी आणि पप्पा आले. गेटचं काम फायनल झालं, फक्त गेटला रंगरंगोटी बाकी आहे. आता काम काय ते बघूया. तर काम थोडंसं किचकट आहे. ही जी कौलांच्या आणि भिंतीच्या मध्ये गॅप आहे, त्या गॅपमधनं घोरपडी, सरडे, पाली, साप असं सगळं आतमध्ये जातं, म्हणून ती गॅप भरायची आहे. तर अशी एक सीट आणली आहे आणि ती सीट मेजरमेंटने कापायची आहे आणि तशी फिट करून मग जिप्समने टाईट करायची आहे. हे समोरच आहे त्यामुळे इतकं काय वाटणार नाही, पण हे जे बाजूचे आहेत हे गॅप, हे भरताना काय जुगाड करायचं आहे ते कळत नाही. ठीक आहे, होईल काय ना काय. हेच जरा कठीण काम आहे कारण पडला. किती इंच आहे? सगळा लाईनीत की पुढे वाढणार? नाही वाढणार. सो बऱ्याच टायमानंतर ग्राइंडर हातात घेतला आणि पहिला पीस मी कापलाय. ऍक्च्युली ग्राइंडरने कटिंग करणं हे माझं आवडतं काम. आणि सॉरी, लहानपणी पप्पांना सगळं लोखंड मीच कापून द्यायचो जेव्हापासून मला कापायला समजलं तेव्हापासून. आणि
मी त्यांचा कटर झालेलो, शार्प कटर एकदम. तर आता शिडी नाही मोठी त्यामुळे बाहेरचं काम थांबवलं आहे आणि आतले पीस पुन्हा एकदा सॉरी आतले पीस जे आहेत ते लावून घेऊया म्हणून पप्पांना म्हटलं कापून घेऊया पटापट आणि लावून ठेवूया, मग जिप्समने ते फिट करता येतील. काम कोणतंही असो लाजणे का नाही, बाहेरच्या बाजूने लावणं तर पॉसिबल नाही म्हणून आतल्या बाजूने अशी शीट लावून मग त्याला जिप्सम लावून पॅक करून घेतो, म्हणजे कुठूनच काही आत यायचे चान्सेस नाही. आणि हा एक बेडरूम आहे आणि इथे एक बेडरूम आहे आणि ही बाहेरची जागा संपूर्ण मोकळी आहे. आणि आता पप्पांना म्हटलं ग्राइंडर वर घ्या, किती वेळा वर खाली करणार ना. काय झालं इथे प्लग नाही काढलेलं आहे ना. या बाजूला इथे काजूचं झाड आहे आणि सगळ्यात आधी धरल्यासारख्या वाटत आहे बघा. या अजून 8-10 दिवसात तयार होतील खायला, चांगली मोहरली आहे. सो किती जणांना हिरव्या काजूची भाजी बघायची कमेंट करून सांगा. आपल्या झाडाला आल्या की मग आपण यावर्षी काजूच्या भाजी काजू कुठल्या कुठल्या प्रकारात घालतात, मटण, त्यानंतर कलेजी, अंडा, नुसता काजू, वांगा, काजूची आमटी सगळं दाखवू. तर जेवायचा टाईम होऊन गेला आहे आणि एका रूमच्या आतल्या बाजूने लावून झालं पण बाहेरच्या बाजूने लावायची आपण आतल्या बाजूने लावू. सो ते कापून कापून आपण एवढी शीट संपवली. आता हा इथून एवढा पोर्शन 6 फुटाचा कट करून घेतलेला बसलेला पण तो असंच आतल्या वरून खाली पडल्यासारखा वाटत होता, मग तो परत काढला. आता परत वर जायचा आहे, पप्पा म्हणतात काही बॉक्स आणतो त्याच्यावर शिडी ठेवू. व्हिडिओत मे बी छोटं वाटत असेल पण कमीत कमी ही हाईट 15-17 फूट आहे आणि अशी पूर्ण बघितलं तर ती 20 फूट जाईल. 20 नाही पण 15-17 आहेच. आणि एवढ्या वर जाऊन ही एका हाताने शीट पकडा, एका हाताने स्वतःला धरा. सोप्या कामच नाही ना अशीबात. तर मित्रांनो आले दुपारचे 2 आणि मी हवेत लटकतोय. या बाजूचा इकडचा जो पीस लावायचा होता तो लावून झाला. आता जो सेंटरचा भाग आहे तो जवळजवळ 15-12 फूट आहे, त्यातला 6 फूट लावतोय. तर आता मी पप्पांना मेजरमेंट घेऊन दिलं आहे, पप्पा पण वरती आलेले. सो अशा प्रकारे खाली काहीच नाही आणि मी कसा उभा दाखवतो. सो मी उभा आहे हे जे काय म्हणतात एक आता पाशीट, पाशीटाच्या वाशांवर उभं आहे आणि पप्पा इथे खाली मेजरमेंट घेऊन दिलं त्यांना, तेवढं ते कट करतात. कारण हे जे आडवे पीस आहे ज्याला मी धरला आहे बघा हा पाईप, त्याच्या खाच्यात ना तो उभा असा बसला पाहिजे आणि मगाशी आपण हा पीस बसवला होता, तो बाजूचा गॅप राहिला आणि इकडना हे आडवं आटवून ते मग माझं काम झालं. पाय दुखाक लागले आणि जेव्हा बत्ता हा पीस वर देतो तेव्हा एक हाताने पीस उचलायचा असतो आणि एका हाताने छोटाला धरायचं असतं आणि जर चुकून पडलाच तर हाय कार्यक्रम होता. तर बराच वेळ झाला तो वरचा पीस लावायचा प्रयत्न करत होतो पण काय केलं तो पीस लागेना कारण ते स्ट्रेट आहे आणि बाकीचे जे कॉर्नरचे लावलेले ते क्रॉस होते त्यामुळे ते स्लोपला अडकून राहिले आणि जिप्सम लावलं ते टाईट पण होईल पण याचा काय भरोसा नाही. तर सचिन दादाला मी फोन केला, म्हटलं अरे दादा असं असं विषय आहे सिमेंटचे ब्लॉक लावू का, तर तो म्हणे काय हरकत नाही लावू नको, ते गेले तरी काय स्लॅबमध्ये जातात प्राणी, त्याला फक्त दोन्ही बेडरूममध्ये काही जायला नको इतकं पॅक करून आहेत हवं आहे. तर म्हटलं ठीक आहे. सो आता भूक लागली भरपूर, आता घरात जाऊ का जेवताव जरा आणि मग पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया. आता ही बाजू राहुली आणि त्या साईडचा एक बेडरूम आणि खिडूक मिडूक मग झाला. सो फायनली मित्रांनो असा होता संपूर्ण ब्लॉग ज्यामध्ये आपण सगळ्यात आधी तर रासाई आईची जत्रा बघितली आणि
सगळ्यात आधी तर सॉरी, जत्रा होऊन खूप टाईम झाला आणि मी व्हिडिओ आज अपलोड केला, काही फुटेजचे इश्यूज होते, सो व्हिडिओ काही केले रेंडर होत नव्हता, म्हणून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतला आणि आज फायनली व्हिडिओ अपलोड करतोय. आणि सोबतच सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं, आणि रावराने कुटुंबाला आणि सोबतच्या आचिरने गावातल्या सगळ्या सदस्यांना एक विनंती आहे, जमेल तितकी ही लिंक शेअर करा, म्हणजे जेणेकरून व्हिडिओला बूस्ट मिळाला तर बाहेर गावात जी आपली पाहुणे मंडळी आहेत किंवा आपले नातेवाईक आहेत त्यांना हा व्हिडिओ सजेस्ट लिस्टला जाईल आणि त्यांना ही जत्रा बघता येईल. खरंच म्हणजे हेड्स ऑफ यार, एवढं सगळ्यांचं जेवण वगैरे अरेंज करणं वगैरे खूप खूप भारी. मला दरवर्षी मी वाट बघत असतो रासाई देवीच्या जत्रेची. आमच्याही गावचं सप्ताह 24 तारखेला, जमलं तर सगळ्यांनी सप्त्याला या, अखंड हरिनाम सप्ताह 1.5 दिवसाचा असतो, 24 आणि 25. आणि सोबतच पप्पांबरोबर त्यांच्या कामाला मदत करायला गेलेलो, सचिनदाचं घर होतं ते, आणि ते जंगली पाली त्यानंतर सरडे जिवादी असं सगळं आतमध्ये जाऊन राहतं, म्हणून दादाने ते पॅक करायचं काम पप्पांना दिलं आणि आता ते काम फायनल झालं सुद्धा. परत कधी राऊंड मारेन त्यावेळी ते घराचं काम कसं झालं तेही दाखवेन. एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल निवास असेल तर काळ्या कलरचं बटन आहे दाबून सबस्क्राईब करा, तुमच्यासाठी फ्री आहे पण मला खूप हेल्प करून जाईल. बाकी लिंक तर शेअर करालच, कमेंट करालच, भेटू उद्याच्या भागात, तो पण टाटा बाय, टेक केअर, काळजी घ्या, सही लावा.